खासदारांना तर आजपर्यंत इथं कोणच ओळखत नाही आहे, कुठल्या बाईला नावसुद्धा माहीत नाही आहे. धनशील माने यांनी आजपर्यंत ह्या भागात इथून पकडून अमराईमधून पकडून ते सांगली नाका परिसरापर्यंत आजपर्यंत त्यांना कोण ओळखत नाही. सगळे खासदार असू दे, आमदार असू दे कोल्हापुराचे, त्यांनी एकी होऊन गाव बंद करतात, गाव हे करतात. आमच्या इच्छेचे जे नेते मंडळे आहेत ते एक नंबर जे बेकार, म्हणजे एक नंबर बेकार आहे. कोणी पाणी मागायला गेलं तर काय उत्तर नाही, कोण गाव बंद करा म्हणजे गाव बंद करत नाही आहे. की राजू शेट्टी साहेबांना इचलकरंजीकरांना वचन दिलेलं आहे की जरी मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी सुद्धा आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. सत्यजित आव्हानचं कसं आहे, त्यांचं शाहूवाडी तालुक्यामध्ये त्यांचं काम आहे आणि खरोखर चांगलं आहे त्यांचं काम, पण इतकं इथं त्यांचा प्रभाव पडेल असं वाटत नाही. आपण इचलकरंजीला एक असं दुजाभाव करायला लागल्यात सगळीच, कुठले बी राजकारण असू दे. सध्या इचलकरंजीमध्ये वातावरण धैर्यशील दादा मानेंचं आहे, शेट्टी साहेबांची जास्त चर्चा आमच्या भागामध्ये. सत्यजित सरोडकर आबांना इथं मला वाटतं की इतकाच प्रभाव पडणार नाही की सत्यजित पाटलांची हवा चालली सध्या या वेळेला. आपण खेड्यात ना आले ना, खेडं काय म्हणते राजशेट्टी शिवाय बोलतच नाही. पाण्याचा प्रश्न इचलकरंजी सोडणार एकच नेता, ते म्हणजे ते राजशेट्टी साहेबच. अकरावी बारावी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेस साठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभम, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वज्रधारी न्यूजमध्ये. राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आढावा घेतो आहे की हातकणंगले मतदारसंघातल्या या मतदारांचा कौल कुणाकडे आहे. 3-3 उमेदवार इथं प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत, राजू शेट्टी जे याआधी 2 वेळ टर्म खासदार आले होते आणि आता ते उमेदवार आहेत स्वाभिमानीकडून, आणि उद्धव ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी सत्यजित पाटलांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटातर्फे जाहीर केलेली आहे. या तिन्ही उमेदवारांपैकी कोणाकडं लोकांचा जास्त कल आहे, या मतदारसंघातल्या समस्या कोण चांगल्या पद्धतीने दिल्ली दरबारी मांडू शकतो असं लोकांना वाटतंय ते जाणून घेणार आहोत. चला या सगळ्या लोकांशी आपण बोलूयात आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घ्यायचं काम करूयात. रामराम दादा, काय सांगाल, काय इचलकरंजीच्या समस्या बोला की सगळ्यांचं घेऊ, तुम्ही बोला की इचलकरंजीमध्ये काय प्रॉपर नाही इथला, प्रॉपर नाही तिथलं. अच्छा, ठीक आहे. काय सांगायला की इचलकरंजीत सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती प्रदूषणाबाबत आहे. जी जागोजाग कचऱ्याचे ढीग उचलले जात नाहीत तो प्रश्न मोठा गंभीर बनत चालला आहे इचलकरंजी सिटीमध्ये. आणखी कुठल्या समस्या? आणखी दुसरा प्रश्न जे आता उपशहरे झालेले आहेत, उपनगरं झालेली आहेत, त्यामध्ये पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. किती वर्ष झाली पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो सॉर्ट आउट होतो की नाही? पाण्याचा प्रॉब्लेम तरीच गेले 7-7 वर्ष आम्ही अनुभवतोय. नेमका पाण्याचा प्रश्न काय इचलकरंजी? इचळी गेले 20-25 वर झालं, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. पाणी मागायला गेलं तर पाणी देत नाही म्हणते तो. असं झालंय की भारत पाकिस्तान विरोध करतोय पाण्याला. पाणीला काय आता कोल्हापुरामध्ये तुम्ही TV दाखवलं असेल सगळं, मीडिया तर दाखवत आहे ते. सगळे खासदार असू दे, आमदार असू दे कोल्हापुराचे, त्यांनी एकी होऊन गाव बंद करतात, गाव हे करतात. आमच्या इच्छेचे जे नेते मंडळी आहेत ते एक नंबर जे बेकार, म्हणजे एक नंबर बेकार आहेत. कोणी पाणी मागायला गेलं तर काय
उत्तर नाही आहे. कोण गाव बंद करा म्हणते गाव बंद करत नाही आहे. हे आमदार म्हणतोय मीच पाणी आणणार, खासदार म्हणतोय मीच पाणी आणणार, तर अजून पाणी द्यावं लागल्यातच. अजून पाणीचं काय प्रश्न काय सुटवण्यात आले? आणखी काय प्रश्न आहेत या पाणी प्रश्नासोबतच? आणखी इचलकरंजीचे काय प्रमुख इचलकरंजीचे भरपूर असं प्रश्न घ्यायला गेलं तर भरपूर आहे. हल्ली आता 1990 प्रश्न घ्या, 1990 किंवा 2000 मागाचा प्रश्न चांगला होता, माग वगैरे हात मागाचा काय काय. आता आता वालीच कोण नाही आहे हात मागाला. कुठलंही सरकार येऊ दे वरती, केंद्र सरकारमध्ये असू दे किंवा राज्य सरकारमध्ये, इचलकरंजीला एक असं दुजाभाव करायला लागल्यात सगळीच, कुठले बी राजकारण असू दे की बाबा हात मागाला कुठलेही प्रश्न, तुम्हाला लाईट बिल म्हणा असू दे की कुठलेही प्रश्न असू, सुत भाव आलं, सुतभावामध्ये काय MRP वगैरे काही नाही आहे, जे टलल तेच. आता एवढं माग असं सगळं बंद पडायला लागलेत, एवढं आवाज कोण उठवणार नाही. उठवलं तर इचलकरंजीकडं काय कोण फिरकून बघत नाही, काय उठवत्यात गप बसतात, उठवत्यात गप बसतात. त्यामुळे हे एक आहे. नगरपालिकेचं तर काय स्वच्छता म्हणून बघा, रस्ते वगैरे असू दे किंवा गटरचं वगैरे असू दे, कुठले बी असू दे प्रश्न. पाण्याचं पाणी आता कसं इचलकरंजीला कृष्णा नदीचं पाणी आता महिन्याला एकदा तुम्ही 1.5 कोटी लाख, 1 कोटी 50 लाख खर्चाला, 2 लाख खर्चाला, अहो एकदाच पाणी व्यवस्थित करा, हे टाका ना पाईपलाईन व्यवस्थित, एकदाच काय दुसरं हां एकदाच काय तर बघा ना. तुम्ही जर उठतोय नुसता पाणी पाईपलाईन गळती व्हायला लागले त्यामुळं 8 दिवस पाणी येणार नाही. सध्या जे विद्यमान खासदार होते त्यांनी या प्रश्नासंदर्भात सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले, काय झाले? आता कसं झाले हो, आता कुणाचं नाव घ्यायचं म्हणजे तर आता आम्हाला जरा अवघड झाले. विद्यमान खासदार असू दे किंवा माजी खासदार असू दे किंवा आमदार असू दे माजी आमदार असू दे, सगळेजण प्रयत्न करायला लागलेत. आम्ही कोणाला नाव ठेवणार नाही आहे का. आता समजा हे आता 4 खासदार कोण वाटतंय की आता बघा, इतक्या वर्षाचा प्रश्न आहे तो आता पुन्हा तुमच्याकडे ताकद आली, सगळेजण तो तुमच्याकडे येणार की आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या, हे कोण वाटतंय तुम्हाला आश्वासक चेहरा? कारण 3-3 आता प्रमुख उमेदवार आपण बघितलं तर माने आहेत, तिथं सत्यजित पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आणि राजू शेट्टी आहेत जे पूर्वी 10 वर्ष खासदार होते, आता विद्यमान खासदार माने आहेत, आणि सत्यजित पाटील नवीन चेहरा आहे. या 3 चेहऱ्यापैकी तुम्हाला कोण वाटतंय की आश्वासकपणे यावेळेला बाबा याला जर संधी दिली तर हे प्रश्न आमचे मार्गी लागू शकतात? आता तसं सांगायचं म्हणजे अवघड आहे. आता आम्ही कालच खासदार राजू शेट्टींचं भाषण ऐकलो की बाबा माझ्याकडे काय तर चूक झालं असेल हे त्यांनी म्हटले तिने. आता पाण्याला मी आश्वासन देतो, पाणी आणायचं मी प्रयत्न करतो असं म्हणतात सगळेजण. इलेक्शन आलं तर म्हणतातच माने म्हटल्यात मी प्रश्न मानले वरती, होईल आज न उद्या होईल म्हणतात. वाटतंय तुला मित्र काय समस्या इचलकरंजीच्या सध्या? इचलकरंजी समस्या आहेत बऱ्याचशा भरपूर, आणि लोकांना सर्विस म्हणावी तशी राजकारण्यांच्या होत नाही आहे. राजकारणी फायदा जास्त करून होतो आहे. त्याचबरोबर आता जी काय राजकारण किंवा निवडणुका वगैरे चालतात त्या बॅलेट पेपरवरती चालाव्यात अशी आमची इच्छा आहे. जे काही EVM वगैरे करतात त्याच्यावरती आमचा कोणाचाही भरोसा नाही आहे. त्यांनी EVM सरळ बऱ्याचशा वेळा फ्रॉडपणे पकडले गेले किंवा काय असेल ते असं बरंचसं 19-20 त्याच्यामध्ये करू शकतात ते लोक. मग त्याच्यावरती माझी वैयक्तिक इच्छा किंवा आमच्या बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे की बॅलेट पेपरवरती. आता यंदा EVM होणार आहेत निवडणूक, काय VVPAT सुविधा पण आहे ते पण मोजलं जाणार असं सर्वोच्च न्यायालयानं जे आहे ते नोंद त्यांनी केलेली आहे, त्याची घेतलेली आहे, आणि तसा निकाल पण दिलेला आहे की बाबा VVPAT ज्या चिठ्ठ्या आहेत जे प्रिंट होऊन ते पण मोजलं पाहिजे. मग असं असताना आता मतदान करणार की नाही 7 तारखेला? मतदान आता त्यांनी वरणच अशी स्कीमच ठरवली आहे, मग करावं लागणार आहे, पर्यायच नाही त्यांच्याच हातात आहे ना, आमच्या हातात काहीच नाही. हो पण मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये या हातकणंगलेमधनं कोणाला जास्त कोण जास्त चर्चेत आहे काय वाटतं? या 3-4 उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांपैकी माने असतील, शेट्टी असतील, पाटील असतील, कोण चर्चेत असं वाटतं? नाही अजून त्याच्याविषयी नाही मी बोलत, काय असेल ते असेल ते लोकांचा विषय आहे, जे ते ठरवतील आपला नाही. मग म्हणजे माझा वैयक्तिक तितका त्याचा अभ्यास नाही, पण EVM ऐकलं असेल, मित्रामध्ये ऐकलं असेल, ग्रुपमध्ये ऐकलं असेल, कोणाची चर्चा चालते जास्त असं विचारतो. आता नाही इतका मला नाही त्या गोष्टीचा जजमेंट, पण बघूया निवडणुका पण बॅलेटवर. हां EVM नाही आहे. बरं, काय तुमचं काय निरीक्षण आहे इचलकरंजीमध्ये सध्या काय प्रश्न आहेत आणि कोण सोडवेल असं वाटतं? तसं म्हटलं बघितलं तर मला इचलकरंजीमधलं काही एवढं नॉलेज नाही आहे. मी बाहेर पेठ वडगावचा आहे. हातकणंगले मतदारसंघात? हातकणंगले. कोण हातकणंगलेमधनं तुम्हाला वाटतं निवडून येईल यंदा? हातकणंगलेमधून
तरी मला वाटतं की शेट्टी साहेबांची जास्त चर्चा आमच्या भागामध्ये पेटावड्यामध्ये शेट्टी साहेबांची का असं का तिथं काम त्यांचं काही केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे काय काम आहे शेतकऱ्याच्या संदर्भात त्यांनी काम भरपूर केलेलं आहे. अच्छा, त्यावेळेला मी त्यांच्या भाषणाला आवर्जून हजर होतो. अच्छा, आणि शेट्टीसाहेबांनी खरोखर काम केल्याचं अनेक त्यांच्या सगळ्यांनी देखील बोललेलं गेलं आहे. यंदा तुम्हाला काय वाटतं शेट्टी साहेब पुन्हा जातील, चान्स मिळेल? हां, मागच्या वेळेस त्यांनी जरी हे झाले असतील तरी आता ते ह्याच्यात आहेत, फार्मात आहेत थोडक्यात. पण असं थोडंफार कुठे तू बोलत आहे सत्यजित पाटलांची पण हवा आहे, तर ते खरंच वाटतं तुम्हाला तसं आहे का? सत्यजित पाटलांची असेल काय ठाऊक नाही, एवढं मला नक्की माहीत नाही. पण मी ज्यांच्या समवेत राहिलो आहे ते म्हणजे शेट्टी साहेब, त्यांच्याबद्दल मी मला वाटतं ते जरा जातील असं वाटतं. काय सांगशील मित्रा, काय इथलं सध्या? बोल की, अरे मत आपली जाणून घेतली पाहिजेत की? बोल की, बोला की, बोल की. बरं ठीक आहे, तुम्ही बोला. काय इथल्या इचलकरंजी मधल्या समस्या? सध्या इचलकरंजीमध्ये वातावरण धैर्यशील दादा मानेंचं आहे. आणि असं का? कारण आता मोदी फॅक्टर तर सध्या लीडमध्ये आहे, आणि मोदी फॅक्टर असल्यामुळं ते एक प्लस पॉईंट आहे. दादांचं काम पण आहे आणि दादांनी प्रत्येक गोष्टीत इथं इचलकरंजीमध्ये कामांच्या ह्याच्यातून बरीच प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. याच्यावरती असं म्हटलं जातं आहे की यंदा सत्यजित पाटलांची हवा फार आहे आणि शिवसेना पण दुभंगली, त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधला जो ठाकरे गट आहे, सत्यजित आबांचं कसं आहे, त्यांचं शाहूवाडी तालुक्यामध्ये त्यांचं काम आहे आणि खरोखर चांगलं आहे त्यांचं काम. पण इतकं इथं त्यांचा प्रभाव पडेल असं वाटत नाही आपण. मग यंदा ते इकडं आले तर त्यांना चान्स देतील? नाही. कारण इचलकरंजीमध्ये शिवसेनेचे 70,000-80,000 मतदान आहे, पण जे लीडमध्ये पाहिजे तितकं नाही पडणार. तितकं नाही. शिवसेनेची जी पारंपरिक मत आहेत ती पडली तर तेवढा लीड मिळायला पाहिजे, तो मिळत नाही आहे. सत्यजित सरोडकर आबांना इथं मला वाटतं की इतकाच प्रभाव पडणार नाही आहे. 35,000-25,000 मतदान जरी पडलं तरी भरपूर झालं, पुष्कळ झालं. इचलकरंजीमधल्या समस्या काय? आमच्या इचलकरंजीमध्ये काही असे ठराविक भाग आहेत, झोपडपट्टी एरिया. तर ह्या एरियामध्ये आमदारांचं आणि खासदारांचं जे काही वाटा पाहिजे, त्यांची जी देखरेख पाहिजे या झोपडपट्टीवर, आजपर्यंत त्यांनी इथं लक्षच दिलेलं नाही आहे. दुर्लक्षच आमदारने बी केलेलं आहे, विद्यमान खासदारने बी केलेलं आहे. खासदारनं तर आजपर्यंत इथं कोणच ओळखत नाही आहे, कुठल्या बाईला नावसुद्धा माहीत नाही आहे. धैर्यशील माने यांनी आजपर्यंत ह्या भागात इथून पकडून अमराईमधून पकडून ते सांगली नाका परिसरापर्यंत आजपर्यंत त्यांना कोण ओळखत नाही, किंवा त्यांनी ह्या 5 वर्षात झोपडपट्टीसाठी एकही योजना आणलेली नाही, एकही काम केलं नाही. सगळ्या योजना आणल्या त्या कागदावरच राहिलेल्या आहेत. असं का? आपण म्हणजे सगळ्यात मोठी भूमिका आपण बघितलं तर इचलकरंजी होती की बजावली होती की धैर्यशील मानेनं निवडून आणण्यामध्ये. आपण जर बघितलं जास्ती मतं इचलकरंजीमधून धैर्यशील मानेनं मिळाली. त्यावेळी असं झालं होतं की आम्हाला इचलकरंजीला सतत पाण्याचा प्रश्न भेडसावत होता, तर आम्हाला वारणेचं पाणी मंजूर झालं होतं त्यावेळेस 2019-18 मंजूर झालं होतं. मग ते पाणी आणण्यासाठी आमच्या इचलकरंजीने प्रचंड प्रयत्न केले. त्यावेळेस राजू शेट्टी साहेब सुद्धा या रिंगणात होते आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, परंतु तिथल्या काही खेडेगावातील लोकांनी तो विरोध दर्शवला, ते पाणी आम्हाला मिळालं नाही आणि ती योजना मंजूर होऊन सुद्धा ती तशीच रखडून राहिली. त्यामुळं आमच्या इचलकरंजीकरांना रोष वाटला राजू शेट्टी साहेबांच्याबद्दल, आणि त्यामुळं आमच्या इचलकरंजीकरांनी असा विषय घेतला की निर्णय घेतला की आपण धैर्यशील माने निवडून द्यायचं, निदान त्यांनी तरी आपल्याला मदत करून पाणी आणतील. झालं का एवढं आम्ही करून त्यांना निवडून देऊन पाण्याचा तर प्रश्न राहिलाच बाजूला, त्यांनी आमच्याकडे अजूनपर्यंत डोकून पाहिलेलं नाही आहे. किंवा आमचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, अन्न वस्त्र निवारा, याची सुद्धा त्यांनी आजपर्यंत पाणी केलेलं नाही आहे किंवा त्याचा विचार केलेला नाही आहे. आणि त्यांनी पाणी तर आणलंच नाही आहे, त्यांनी आणतो म्हटले. आणि त्यांची सत्ता असून सुद्धा, त्यांचे सगळे आमदार असून सुद्धा त्यांनी या योजनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आजपर्यंत आमचे इचलकरंजीकर पाण्यासाठी तडफडत आहेत. गेल्या किती वर्षांपासून इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित? गेल्या 10 वर्षापासून इचलकरंजीकरांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. याचं कारण हे आहे की आमची जी नदी आहे पंचगंगा नदी ही प्रदूषित झालेली आहे आणि याचं पाणी प्रोसेसचं आणि सायजिंगचं मिसळत असल्यामुळे हे पाणी आम्हाला पिण्यायोग्य नाही आहे. त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं वारणेची योजना मंजूर केली होती. वारणेचं पाणी आज बी आम्ही याची कृष्णाची, तर कृष्णाचा असं प्रश्न आहे की हमेशा महिन्या 2 महिन्यात ती गळती लागते, नळ फुटत असतो, त्याच्यामुळे आम्हाला पाणी
आठ आठ दहा दहा दिवस मिळत नाही आणि पाण्याची अजून सुद्धा बोंब आहे आणि आता आम्हाला पाण्याची योजना सरकार या हे तुम्ही समस्या पाण्याची फार मोठी समस्या आहे तुम्ही सांगताय खरं ही सोडवेल कोण असं तुम्हाला वाटतं? आता आम्हाला असं वाटतं की राजू शेट्टी साहेबांनी इचलकरंजीकरांना वचन दिलेलं आहे की जरी मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी सुद्धा आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. त्यासाठी त्यांनी याच्या दोन तीन महिने अगोदर त्यांनी आंदोलनं केली आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रांताधिकाऱ्यांना इचलकरंजीकरांच्याकडून मोर्चे बांधून सगळ्या गेलो. यावेळी ह्या पाण्यासाठी त्यांनी पक्षपात न करता सार्वजनिक म्हणून त्यांनी सगळ्या इचलकरंजीच्या नगरसेवकांना गोळा केलं, सगळ्या महिला मंडळांना गोळा, सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना गोळा करून सगळ्या नगरसेवकांना घेऊन त्यांनी प्रांत अधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे की सुळकोटचं पाणी आम्हाला मिळावं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं सुळकोटची योजना आम्हाला येऊन पाणी मिळावं. याच्या आधी पण राजू शेट्टी साहेब जे आहेत ते खासदार राहिलेले आहेत, मला वाटतं 2009 होते 2014 होते. त्या दरम्यान त्यांनी या प्रभागासाठी काही इचलकरंजीसाठी काही कामं केली होती का पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी? त्यावेळेस आम्हाला पाणी होतं आणि त्यावेळेस बी आम्ही पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावायचा प्रयत्न केला, पण तो विरोधकांनी ते कुठं पुढेपर्यंत नेले आणि त्यांनी सुळकोट योजना जी आपली ही वारणा योजना होती त्यांनीच मंजूर केलेली होती त्या काळी, परंतु ह्यांनी इथं विरोध केल्यामुळं ती योजना मंजूर झाली. पाण्याचा प्रश्न इतरांनी सोडणार एकच नेता ते म्हणजे ते कराशेट साहेबच. पाण्याचा प्रश्न कोणालाही सुटणारच नाही आहे, कारण जी नदीकाठी शेती जमीन आहे ते काही शेतकऱ्याची आहेत, त्यांचे मन वळवण्याचं काम राजू शेट्टी एकटंच करू शकणार, बाकी कोणीही करू शकत नाही. की सत्यजित पाटलांची हवा चालली सध्या या घडीला? आपण खेड्यात ना आले ना, खेड काय म्हणते राजू शेट्टीशिवाय बोलतच नाही. खेड्यामध्ये राजू शेट्टी फक्त राजू शेट्टी विचार करायची तुम्हाला काढ खेड आणि शहर शहरात विभागणी होऊ शकत्या. तसं बघायला गेलं तर राजू शेट्टींना थोडे मतं पडतील, पण खेड्यापाड्यात जे आहे ते राजू शेट्टी साहेबच येणार. पुन्हा एकदा राजू शेट्टींवरती विश्वास इचलकरंजी दाखवेला दाखवणार दाखवणार का? तर पाण्याचा प्रश्न त्यांच्यासाठीच सुटणार आहे. सांगितलं की या इचलकरंजीमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कोणत्या उमेदवाराला जास्त एज आहे, माने, शेट्टी, सत्यजित पाटील तिघांची पण चर्चा आहे, पण शेट्टी आणि माने यांच्याबद्दल जास्त एज असलेला आपल्याला पाहायला मिळतो तुलनेत सत्यजित पाटलांच्या. फार मोठा मतदारसंघ आहे हातकणंगले, सगळीकडे जाणार आहोत तिकडे जाणून घेणार.